65,000 लाच घेताना पालिकेचे कर्मचारी जाळ्यात. निपाणी पालिकेतील अभियंता ऑपरेटरवर कारवाई. निपाणी नगरपालिका कार्यक्षेत्रातील कामाचे बिल काढण्यासाठी 65,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी निपाणी नगरपालिकेतील कनिष्ठ अभियंत्यासह संगणक ऑपरेटर ACB जाळ्यात सापडल्याची घटना बुधवार दिनांक 5 रोजी सायंकाळी घडली. सुभाषचंद्र इराप्पा चौगला असे कनिष्ठ अभियंत्याचे तर सागर सूर्यकांत कांबळे मेस्त्री असे संगणक ऑपरेटरचे नाव आहे. संबंधित कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई झाली. याबाबत पथकाने जारी केलेल्या पत्रकामधील अधिक माहिती अशी की रायबाग तालुक्यातील हंदीगुंद येथील क्लास 3 कंत्राटदार प्रभाकर हनुमंत गुगरी यांनी काही महिन्यापूर्वी निपाणी नगरपालिकेमधील काम कंत्राटी पद्धतीने घेतले होते. ते पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंते चौगला आणि संगणक ऑपरेटर कांबळे यांनी त्यांच्याकडे बिल मंजुरीसाठी 13.5% या प्रमाणात कमिशनची मागणी केली होती. त्यानुसार हा व्यवहार 65,000 रुपयात ठरला होता. ही रक्कम देण्यासाठी देवाणघेवाण व्यवहार बुधवार होणार होता अशी फिर्याद गगरी यांनी यापूर्वीच ACB पथकाकडे दिली होती. त्यानुसार या पथकाचे उपनिरीक्षक AS गुंदीकोप, PS धारवाड, MP हिरेमट, BS जाधव यांनी कारवाई केली. चौगले व कांबळे यांना रक्कम घेताना नगरपालिकेत वेषांतर करून सापळा रचून रंगेहात पकडले. कगरी यांच्या फिर्यादीनुसार दोघांना अटक करून दोघांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली आहे.